तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी तुमचा कृषी मित्र विशाल तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, आज आपण जी माहिती पाहणार आहोत तर ती म्हणजे आपलं जे एंडोफिल कंपनीचं M45 येतं किंवा आपलं जे बायर कंपनीचं अँथ्रॅकॉल येतं, तर ह्या दोघांमध्ये नेमकं म्हणजे सामान गोष्टी काय आहेत आणि याच्यामध्ये दोन म्हणजे कोणकोणत्या ज्या विषम गोष्टी आहेत म्हणजे वेगळेपणा काय आहे आणि सारखेपणा काय आहे आणि तसेच आपण दोघांमध्ये कोणतं फायदेशीर आपल्याला ठरू शकतं, तर या संदर्भात मी तुम्हाला तुमचा मित्र विशाल सविस्तर माहिती देण्याचा या व्हिडिओद्वारे ते प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सांगायचं म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा। मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की दोघांमधलं कोणतं बुरशीनाशक तुम्ही वापरणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला ते फायद्याचं ठरू शकतं आहे वापरल्यानंतर। चला तर आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आले असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करण्याचा इथे प्रयत्न करा। तर शेतकरी मित्रांनो, जे बायर कंपनीचं अँथ्रॅकॉल होतं, तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रोपेनेप 70% WP फॉर्म्युलेशनमध्ये हा घटक असलेला तिथे पाहायला मिळत आहे। आणि शेतकरी मित्रांनो, जे एंडोफिल कंपनीचं M45 येतं किंवा इतर कोणत्याही कंपनीचं जर M45 येत असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला मँकोजेप 75% WP फॉर्म्युलेशनमध्ये पाहायला मिळत असतं। शेतकरी मित्रांनो, ज्या अगोदर आपण ज्या समान गोष्टी आहेत म्हणजे सारखेपणा काय आहे तर ते अगोदर जाणून घेऊया। सर्वप्रथम म्हणजे जे हे दोन्ही पण जे संपर्कजन्य बुरशीनाशक आहेत म्हणजे ज्याला आपण कॉन्टॅक्ट फंजीसाइड असं देखील म्हणू शकतो। शेतकरी मित्रांनो, या दोन्ही बुरशीनाशकाचा जर विचार केला तर या दोन्ही बुरशीनाशकाचा जर आपण आपल्या पिकावरती जर वापर केला तर कोणत्याही प्रकारचा जो रेझिस्टन्स डेव्हलप झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीवरती याचा आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळतो। जसं ॲपल स्पॉट, लीप स्पॉट, फ्रूट स्पॉट, अर्ली ब्लाइट, लेट ब्लाइट आणि तसेच डाउनी मिल्डू असे जे विविध प्रकारच्या ज्या बुरशी असतात तर त्यांच्यावरती आपल्याला इथे नियंत्रण झालेलं पाहायला मिळत असतं। मित्रांनो, दोन्ही बुरशीनाशकाचा जर विचार केला तर त्यांचं प्रमाण आपल्याला प्रति एकराला 500 ग्रॅम त्याचं प्रमाण तिथे वापरायचं असतं। म्हणजे जर आपण 200 लिटर पाणी जर वापरत असाल तर आपल्याला 500 ग्रॅम M45 किंवा अँथ्रॅकॉल म्हणजेच प्रोपेनेप 70% WP फॉर्म्युलेशनमध्ये आपण तिथे वापरू शकतो आहे। शेतकरी मित्रांनो, आता आपण येथे दोन बुरशीनाशक येतात तर त्याच्यामध्ये नेमकं वेगळेपणा काय आहे तर हे आता आपण जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, जे अँथ्रॅकॉल येतं तर त्याच्यामध्ये आपल्याला 16% झिंक पाहायला मिळतं आणि शेतकरी मित्रांनो, जे आपलं M45 येतं किंवा मँकोजेप 75% येतं, परंतु जर आपण एंडोफिली कंपनीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला 2.65% झिंक पाहायला मिळतं, परंतु त्याच्यासोबत आपल्याला मॅग्नीजचं देखील इथे प्रमाण पाहायला मिळतं। मॅग्नीजमुळं काय होतं मित्रांनो, जे आपल्या पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळत असते। शेतकरी मित्रांनो, जे अँथ्रॅकॉल आहे तर ते फक्त स्प्रेईंगसाठीच कंपनीनं रिकमेंडेड केलेलं आहे, परंतु जर आपण मँकोजेप किंवा M45 जर विचार केला तर स्प्रेईंगमधून देखील आपण त्याची वापर करू शकतो आहे। तसेच विविध प्रकारच्या बीज प्रक्रियेसाठी देखील तिथे वापर करू शकतो आहे। जर आपण बीज प्रक्रियाचा जर विचार केला तर फक्त 2.5 ग्रॅम आपल्याला प्रति किलो बियाण्यासाठी आपण तिथे बीज प्रक्रियेसाठी मँकोजेप किंवा M45 तिथे वापर करू शकतो आहे। मित्रांनो, आपण डस्टिंगसाठी दोन्ही बुरशीनाशकाचा तिथे वापर करू शकतो आहे, परंतु डस्टिंगसाठी आपल्याला जे प्रमाण वापरायचं आहे तर ते 2 ते 3 किलो प्रति एकराच्या हिशोबाने डस्टिंगसाठी आपण अँथ्रॅकॉल किंवा आपण M45 तिथे वापरू शकतो आहे। मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट येते तर ती म्हणजे आपल्याला सर्वात स्वस्त, तर जर स्वस्त म्हणजे पैशाचा जर विचार केला तर आपल्याला सर्वात स्वस्त M45 पाहायला मिळतं आणि जे सर्वात स्वस्त असतं तेच शेतकऱ्यांच्या फायद्याचं असतं आणि त्याच्यासोबत जे रिझल्ट आहे त्याचा देखील जर विचार केला तर आपल्याला M45 रिझल्ट जास्त पाहायला मिळते। शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणताल की आपल्या जे अँथ्रॅकॉल येतं तर त्याच्यामध्ये झिंकचं पर्सेंटेज जास्त येतं, परंतु तुम्हाला सांगू इच्छितो जर कधी पावसाळ्याचे दिवस असेल आणि जर आपण झिंकचा जास्त वापर जर केला तर आपलं जे पीक आहे तर त्याची जी पानं वगैरे आहेत तर ते एकदम मुलायम बनतात आणि जास्त मुलायम पानं बनल्यानंतर जे रस शोषण करणारी कीड असेल किंवा इतर जे कीड असेल किंवा अनेक बुरशींचा जास्त अटॅक तिथे वाढू शकतो आहे, परंतु आपल्याला M45 मॅग्नीज पाहायला मिळतं आणि तसेच झिंकचं प्रमाण देखील चांगल्या प्रकारे 2.5 तिथे पाहायला मिळतं आणि मॅग्नीज असल्यामुळे आपल्या पिकाची नक्कीच रोगप्रतिकारक शक्ती तिथे वाढते आणि एकंदरीत जे पैसा आहे तर तो आपल्याला किंमत आहे M45 तर ती अँथ्रॅकॉलपेक्षा तिथे कमी पाहायला मिळते। शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली म्हणजे
मँगोजेब हे जे बुरशीनाशक आहे तर ते डायथियोकार्बामेट या फॅमिलीमधून बिलॉंग करतं. म्हणजेच त्याच्यामध्ये आपल्याला ते दोन प्रकारचे बुरशीनाशकाचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. एक म्हणजे मॅग्नेब आणि दुसरं म्हणजे झायनेब. हे असे दोन प्रकारचे जे बुरशीनाशक आहे त्याचे मिळून मँगोजेब ते तयार होत असतं. तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो आपण जे एकंदरीत एंडोफिल कंपनीचं M45 येतं किंवा आपल्याला बायर कंपनीचं अँथ्रॅकॉल येतं तर हे जे दोन बुरशीनाशक आहे तर या संदर्भात आपण एक थोडक्यात माहिती इथे घेण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर इतर जे शेतकरी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल. तर धन्यवाद शेतकरी बांधवांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि होईल तेवढ्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा इथे प्रयत्न करा. तर धन्यवाद.